सूर्य अस्ताकडे चालला होता. मावळतीची किरणं रायगडावर रांगत होती. खरं तर राजांना आता खाजगीकडे निघायची घाई होती. इतक्यात प्रल्हाद निराजी समोर आले. राजांना मुजरा करीत बोलले, राजे, पोर्तुगीजांचा वकील गेले 3 दिवस आपल्या भेटीसाठी तिष्ठत बसलाय, उद्या पाहू. राजे पुटपुटले, राजे, एकतर मी त्या मंडळींना आधीच बोलावून बाहेरच्या सदरेवर बसवलंय, शिवाय गडावरचं हवामान त्या फिरंग्यांना मानवत नाही. झिंगल्या कोंबड्यांसारखी विचारांची अवस्था झाली आहे राजे. शंभूराजे हसले. कवी कलशांकडे पाहत बोलले, कविराज, गोव्याकडचे आपले वकील त्यांच्यासोबत येणार होते नव्हे? होय राजन, आपले रामजी ठाकूर आणि येसाजी गंभीरराव हे दोघेही वकील येऊन आपल्या भेटीसाठी बाहेर तिष्ठत आहे, द्या तर सर्वांना पाठवणार. प्रल्हाद निराजी निघून गेले. पाठोपाठ जाडजूड तांबड्या डगल्यातले 2 पोर्तुगीज अंमलदार महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी राजांना मुजरा केला. त्यांच्यासोबत त्यांचा दुभाषा रामचंद्र शेणवी होता. सुरुवातीला क्षेमकुशलाच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर पोर्तुगीज कवी कलशांकडे थोडेसे बावरले नजरेने पाहू लागले. शंभूराजांनी पुढचा प्रश्न करताच त्या वकिलांनी सांगितलं, राजे, आमच्या व्हाईसरॉयांकडून एक महत्वाचा कलिता घेऊन आम्ही आलो आहोत, तेव्हा थोडा आपला एकांत मिळावा. गुलजार हसत कवी कलशांकडे पाहून शंभूराजे बोलले, जो काही कलिता असेल तो बेशक वाचा, कवी कलश आमचेच आहेत, त्यांच्यापासून काही लपवायचं कारणच नाही. शंभूराजांनी मान्यता देताच रामचंद्र शेणवी त्या कलिताचे भाषांतर करत महाराजांना ऐकू लागला. प्रिय छत्रपती संभाजीराजे, याआधी आम्ही आपल्या डिचोलेच्या सुभेदाराबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. मोरो दादाजी या नावाचा आपला हा सुभेदार एक हाडेलाप्पी रानवट आणि असंस्कृत मनुष्य आहे. तो तुमच्याच प्रजेचा अत्यंत छळ करतो, सार्वजनिक पैशाचा अपहार करून आपल्याच राज्याचं खूप नुकसान करतो. एवढं संतापून आपणास स्पष्टपणे कळवण्याचे कारण की ह्याच पापी मनुष्याने तुमच्या आणि आमच्या मैत्रीमध्ये बिब्बा घातलाय. मात्र सदर इस्माविरुद्ध इतकी रोखठोक तक्रार करूनही त्याच्यावर काही कारवाई होईल असं संभवत नाही, कारण ह्याच मोरो दादाजीचे आपल्या दरबारातील एका वरिष्ठ सरकारकुणाशी थेट संबंध आणि गाढा स्नेह आहे. त्यामुळे ते प्रजेला राजाला अगर कोणालाही मोजत नाही. शंभूराजांनी तो खलिता शांतपणे ऐकून घेतला. इतर काही बोलणे झाले. त्यानंतर पोर्तुगीजांचे शिष्टमंडळ जायला निघाले तेव्हा राजांनी गंभीरपणे विचारले, मोरो दादाजीवर वरदहस्त ठेवणारे आमच्या दरबारातले कोण आहेत हे सरकारकुण? माहीत नाही, पोर्तुगीजांच्या प्रतिनिधींनी सांगितले. गोव्याकडील वकिलाकडे नजर टाकत शंभूराजांनी विचारले, काय ठाकूर, काय येसाजीराव, आमच्या त्या उद्योगी सरकारकुणाचे नाव तुम्ही तरी सांगाल का? त्या दोघांनी नंदी बैलासारख्या नकारार्थी माना डोलावल्या, पण त्याचवेळी ते दोघेही खूप तणावाखाली दिसत होते. त्या विषादाने शंभूराजे बोलले, तुम्ही त्या भल्या गृहस्थाचं नाव घ्यायला कचरता, याचा अर्थ खरंच ते सरकारकुण आमच्या ह्या दौलतीपेक्षा मोठे असले पाहिजेत. राजांना मुजरा करत पोर्तुगीजांचे शिष्टमंडळ मुक्कामी निघून गेले तेव्हा शंभूराजांनी कलशांना विचारले, डिचोली आणि कुडाळजवळचे आपले बारुदाचे कारखाने व्यवस्थित सुरू आहेत ना कविराज? राजन, आपण डिचोलीहून 2 महिन्यापूर्वीच इकडे माघारी आलो, तेव्हापासून जे अहवाल आलेत त्यावरून तिथलं उत्पादन चांगलं दिसतंय. त्यापुढे तोफगोळ्यांसाठी आणि बारुदांसाठी डच आणि इंग्रजांवर अवलंबून राहायचे आमच्यावर निश्चित वेळ येणार नाही. वा, उत्तम. त्याचवेळी कविराजांना आठवण करून देत ते बोलले, ह्या वकिलांबरोबरच व्हाईसरॉयना एक कलिता पाठवा. म्हणावं, जेव्हा जेव्हा कर्नाटक आणि मलबार इलाक्याकडे आमचे कारभारी जातात, गंधक वगैरे दारूचं कच्चं सामान विकत घेतात, तेव्हा पोर्तुगीजांनी आपल्या सैनिकांना मार्गात कोठेही अटकाव करू नये. राजाज्ञेची तात्काळ तामिली होईल राजे. फळावरचे काम आटोपून शंभूराजे खाजगीकडे गेले. मात्र तो विरंगुळाही त्यांना पचेनासा झाला. त्यांच्या मस्तकात एकच टोचणी एकसारखी बोचत होती. आपल्या दरबारातील वरिष्ठ सरकारकुणाशी हातमिळवणी करणारा आणि प्रजेला छळणारा मोरो दादाजी त्यांच्या डोक्यातून निघत नव्हता. मोरो दादाजीबाबत प्रजेकडूनही काही तक्रारी आडून आडून का होईना रायगडापर्यंत याआधी पोचल्या होत्या, परंतु त्याला वरदहस्त देणारे हे सरकारकुण कोण? आपल्या खाजगीकडील सदरेवर शंभूराजे बेचैन होऊन एरझऱ्या मारू लागले. तातडीने निघून या असा निरोप त्यांनी कलशांकडे पाठवला, परंतु कलश 3 सांजेच्या पूजेमध्ये घडलेले. त्यांना यायला जसा विलंब होऊ लागला तशी राजांची अस्वस्थता अधिकच वाढत गेली. कवी कलश गडबडीनेच तेथे दाखल झाले. तसे शंभूराजे गरजले, कविराज, किती वखत लावता? राजन, सायंकाळच्या पूजेत थोडा देर. कविराज, रात्री दिवसा कधीही तातडीची राजकार्य निघतात, त्यासाठी तर अगदी हाकेच्या अंतरावर आम्ही तुमच्या निवासाची व्यवस्था केली. राजन, अष्टप्रधानांच्या वाड्या शेजारीच आमच्यासाठी आपण तातडीने वाडा बांधला, आपल्या प्रांजळ दोस्तीला सलाम. पण आपलं हे कृत्य इथे रायगडावर अनेकांच्या नजरेत सुयांसारखं रुतलं, याचं काय? आमचा राजा कोणा कणोजी भटाला एवढ्या उंच पायरीवर नेऊन कशाला बसवतो? अशी काही कुचकट विधानं इथले विद्वज्जन करतात, खूप दुसपुसतात. जाऊ द्याव कविराज, काळ्या हौदाजवळील दूतावासाकडे खास सेवकांचे पथक धाडले. राजांनी रात्रीच एकट्या रामचंद्र शेणवीला पाचारण केले. शेणवी बाहेर आल्याची वर्दी पहारेकरांनी दिली. तसा शंभूराजांनी कलशांना नजरेनेच इशारा केला. त्याचबरोबर कलश उठून आतल्या दालनामध्ये जाऊन आडोशाला बसले.
आता सदरेवर शंभूराजे एकटे होते. राजांनी त्यांना सरळ प्रश्न केला, मगाशी दरबारातून एक ठिणगी टाकून आपण सारे सहज निघून गेला, पण इकडे आमच्या भोजनाचा आणि निद्रेचा खराबा केला. सांगा, मोरदाजींसारख्या भ्रष्ट सुभेदारांना अभय देणारे आमचे सर कारकून कोण आहे? राजांचा सवाल तलवारीच्या पात्यासारखा थेट होता, त्यामुळे फारसे आडेवडे न घेता पण खाली मान झुकवत रामचंद्र शेणवी बोलले, बारूद कारखान्यांच्या तपासणीच्या निमित्ताने आणि वसुलीच्या कारणाने जे अलीकडच्या काही महिन्यात गोव्याकडे वारंवार येतात तेच. कोण? कवी कलश? ते कसे एकटे येणार राजे? ते तर आपली सावली. मग आपल्या अण्णाजी दत्तो? मोरदादाजींचा आणि त्यांचा खूप गाढा स्नेह आहे. अण्णाजी दत्तोंनी आपले काळे द्रव्य सावंतवाडीच्या आणि फोंड्याच्या व्यापाऱ्यांकडे दामदुप्पट व्याजाने ठेवले आहे. त्या साऱ्या व्यवहाराचे जोखीमदार म्हणून मोरदादाजीच काम पाहतात. शंभूराजांच्या अंदाजावर शेणवींनी शिक्कामोर्तब केले. शेणवी निघून गेल्यावर पुन्हा राजांनी कलशांशी मसलत चालू केली. ते उपासाने बोलले, आमचा अंदाज अगदी अचूक ठरला. वाटलंच होतं की हा महिमा अण्णाजींचाच असणार, कारण इतकी बेमूर्त खोरी अजून दुसऱ्या कोणाच्या अंगामध्ये मुरलेली नाही. राजन, इतक्या मोठ्या सरकारकोणाबाबत आम्ही काय बोलणार? अण्णाजींचा हा काही एकच मोरदादाजी नव्हे, दौलतीत आपले असे अनेक भगत त्यांनी फायद्याच्या जागी नेमले आहे. शंभूराजे बोलले, तुर्तास पोर्तुगीज व्हाईसरॉयशी आपण स्नेह तसाच टिकवला पाहिजे. म्हणून सारासार विचार करता मोरदादाजीवर तात्काळ कारवाई करावी लागेल. अर्थात हा व्हाईसरॉय तेवढा भरवशाचा नाही. उद्या दिल्लीकर मोगल आपल्या राज्यावर धावून आले की त्याची खरी कसोटी लागणार आहे, पण तुर्तास त्याला धाकात ठेवलेला बरा. कलश आपल्या मुक्कामाकडे जाण्यासाठी राजांची परवानगी मागू लागली. त्यासाठीच तातडीने एक गोष्ट करा, आत्ताच्या आत्ता मोरदादाजीला बडतर्फ केल्याचं फरमान काढा. ते फरमान बजावण्यासाठी आज मध्यरात्रीच्या आधीच पाचाडून डिचोलीकडे घोडी धावायला हवी. राजन, आपल्या आज्ञेचं आम्ही जरूर पालन करू, मात्र या फरमानावर आपल्या पेशव्यांची आणि सुरनिवासांची मंजुरी हवी. काहीतरी काय बोलता कविराज? तुमच्यासाठी छंदोगामात्य आणि कुलमुक्त्यार ही पदं कशासाठी निर्माण केली? कोणतंही तातडीने फरमान अगर आदेश जारी करताना जवळपास कोणी अष्टप्रधान नसतील तर आणीबाणीच्या प्रसंगी सर्व अष्टप्रधानांचे सर्व अधिकार तुम्हाला कायद्याने आपोआप प्राप्त होतात. राजन, माझ्यावर आपण डोंगरासारखा भरोसा ठेवता, त्याबद्दल मी आपला सदैव एहसानमंद राहील. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.